तर सर्वांना माझा नमस्कार. मी तुषारचा भाऊ मारुती बितवार आपल्या परत या कॉम्पिटेटिव्ह आयरनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आजची कविता आहे एम अनदर सॉरो बाय विलियम्स ब्लेक. तर आजची जी कविता आहे ती मला कविता शिकवण्याचा एक मेन उद्देश आहे की नेमकं हे सांगण्याचं गरज का पडली तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर विषय कसा झाला, मी आणि माझे तीन मित्र म्हणजेच भाऊच तुषार, देवीदास आणि विनायक, म्हणजे आम्ही चौघजण आज आमच्या रूमला येत होतो काल संध्याकाळी. तर येत असताना दोन मुली होती छोट्या, दोन पोरी होते. तर काय झालं तर ते दोन पोरी मारून घ्यायला येत होते बघा. तर मारून घेताना एवढे मारून घ्यायला येतात की ते आपल्या कोंबड्या असतात बघा, कुडकार आलेल्या कोंबड्या, ते एकमेकांच्या अंगावर पडून मारून घेतात. हे एवढं बेकार पद्धतीनं मारून घ्यायला येते. ते लहान लेकर होते, पाचशे होते. विनायक गेला, अरे दीदी का मारून गेलीस तू? ते दीदी ते मारून झाले याला सांगतच नाही. तेव्हा तुषार म्हणते की तुषार काय केला, दोघांना बाजूला केला. नेमकं झालंय तरी काय सांगा, तुम्ही मारून का घ्याल्या, मरून जाशील एकटीच आहेस माझ्या बापाला असं म्हणले. कारण का ती जी आमच्या रूमला लावून अशी रूम आहे त्यांच्याच रूमवरचे ते एकाच बापाचे दोन पोरी होती आणि आई पण एकच होती. तर विषय काय झाला बघा आता, तर मारून घेताना मग ते पावली काय म्हणते, नाही नाही म्हणते दादा आरसीबी जितते म्हणते, आज विराट कोहली शतक मारलाय, आज आरसीबी जितते आणि आरसीबीच फायनल नेते आयपीएलची. तिनं काय म्हणते, नाही 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 आज आरसीबी हरते, मुंबई इंडियन्स मध्ये जाते. ती रताळी म्हणते बारकी. एवढी शेला काय देणं गेला आपलं देवीदास भाऊ म्हणला. देवीदास भाऊला ते दुःख सहन झालं नाही, ते दुःख देवीदास भाऊ काय म्हणला, यांचं दुःख आपल्याला वाटून घ्यायला पाहिजे देवीदासच्या मनातल्या मनात. म्हणजे काय करतात, अनदर्स सॉरो, दुसऱ्याचे जे दुःख आहेत ते आपण वाटून घ्यायला पाहिजे असं तो म्हणला. की या कवितेच्या रिलेटेड झालं की म्हणजे डोक्यात आता चुनकारा पडला की हे कवितेच्या रिलेटेड झालं. मग काय चला दुःख वाटून घेऊ, म्हणजे चला दुःख वाटून घेऊ म्हणले आम्ही. मग काय केल्या, त्या दोघालाही धरल्या, तिला एकटं धरलं, हिला एकटं धरलं, घेऊन आल्या बाप्पाकडे. मारून मरून जाईल एवढीशी नाही था बाप्पाला म्हणलं त्याच्या, ये बघा तुमचे लेकरं मारून घ्यायचा कुठं मरून गिरून घेतलं कसं करावं. बाप काय म्हणते, काय झालं ग, कशामुळे मारून गेल्या? पोरगी म्हणते, पप्पा म्हणते आरसीबी जिते आज विराट कोहली शतक मारला. तिने म्हणते, नाही पप्पा म्हणते मुंबई इंडियन्स आपल्या महाराष्ट्राची टीम होईल, तर तिनं काय की आरसीबी जिते म्हणाली आपल्या तिकडे टीम असून सुद्धा. तर पप्पा काय म्हणते, अग महाराष्ट्राची टीम असेल मुंबई आणि आरसीबी तिकडे असेल विराट कोहली असेल तुझा, तुला माहिती आहे का म्हणते, चेन्नई मध्ये आपल्या चाकणचा पुण्याचा ऋतुराज गायब आहे म्हणते, तर चेन्नईच फायनल येते म्हणते. बाप हे ऐकून त्याचे भांडणं सोडाव की याची मॅच बघत बसाव, कट्टाळणीवर गेले आम्ही चौघ जण. म्हणलं तर काय सांगा तुम्हाला, रूमवर आलो बघलो आता कविता लिहून तुम्हाला सांगालो बघा. आता काल बघलो आणि आता तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये याचं थोडक्यात विश्लेषण बघू आपण आणि नंतर आपण याच्यात काय आज तुम्हाला एक्सरसाइज बी सांगणार आहे, म्हणजे एक्सरसाइज म्हणजे उत्तर कसे लिहायचे ते पण थोडक्यात सांगणार आहे. तर थोडक्यात आपण समजून घेऊया पहा नेमकं कविता काय असणार आहे. तर कविता असणार आहे, कवितेमध्ये कॅन आय सी अनदर्स हू कॅन अँड कॅन बी इन अदर्स काय सॉरो टू, कॅन आय सी अनदर्स ग्रीफ अँड नॉट सी फॉर काइंड रिलीफ. आता इथं क्लिअरली अर्थ कसा आहे, कॅन आय सी अनदर्स हू अँड कॅन बी इन सॉरो टू. आता इथं हू म्हणजे काय, हू म्हणजे इथं आपल्याला दुःखच होते पहा, पण दुःख पण ग्रेट सॉरो आहे, दुःखच आहे पण ग्रेट सॉरो आहे. तर ग्रेट सॉरो म्हणजे दुसऱ्याचं थोडं जास्त झालेले दुःख. मग कॅन आय सी अनदर्स हू, मी दुसऱ्याचं दुःख पाहू शकतो का, अँड कॅन बी इन सॉरो टू, आणि ते पाहून मला सुद्धा दुःख होऊ शकते का. टू म्हणजे सुद्धा, सॉरो म्हणजे दुःखच. तर आणि ते पाहून मला सुद्धा दुःख होऊ शकतो का, जसं आमच्या चौघापैकी एकट्याला देवीदासला दुःख झालं होतं पहा त्या दोन पोरी मारून घेताना, तसंच. तर इथं काय म्हणते कवित्री, दुसऱ्याचं दुःख आम्हाला आम्ही सुद्धा पाहू शकता का, आणि ते पाहून आम्हाला पण दुःख होऊ शकते का, असं कोण म्हणतंय, या दोन आहे त्या कवित्री म्हणतात. आता काय म्हणते, कॅन आय सी अनदर्स ग्रिप्स, आम्ही दुसऱ्याच्या ज्या वेतना आहेत, दुसऱ्याचे जे कळकळ आहे ते आम्ही पाहू शकतो का. ग्रीप म्हणजे काय हो, व्यातना दुसऱ्यांच्या. आणि अँड नॉट सीक फॉर काइंड रिलीफ, आणि ते पाहून आम्हाला पण त्यांच्याविषयी दया नाही का येत. काइंड म्हणजे काय हो, दयाळूपणा, रिलीफ म्हणजे येत नाही. आता अँड नॉट सीक म्हणजे ते पाहून आम्हाला सुद्धा त्यांच्याविषयी दया येत नाही का, याच्यामध्ये काय हो, असं सोपे आहे एकदम. दुःखावर कविता आहे, दुःखावरून म्हणजे देव तुमच्या सोबत आहे असं म्हटलेलं आहे बघा. या चारचा अर्थ असं होतो, ते पाहू शकतो का, आणि ते पाहून आम्हाला सुद्धा ते होते का, आणि हे सुद्धा आम्ही पाहू शकतो का, आणि ते पाहून सुद्धा आम्हाला होते का, म्हणजे दुःख पाहून आम्हाला दुःख होते का, एवढ्या या चार ओळीचा अर्थ झाला पहा. याच्यामध्ये काय म्हणते, कॅन आय सी अ फॉलिंग टिअर अँड नॉट सी माय सॉरो शेअर. कॅन आय सी अ फॉलिंग टिअर, फॉलिंग म्हणजे पडणे आणि टिअर म्हणजे अश्रू. आता अश्रू पडणे म्हणजे एक प्रकारचं रडणंच आहे, राईट. कॅन आय सी
काय मी एखाद्याला एखाद्याला रडताना पाहू शकतो का? आय एम नॉट सी माय सॉरो शेअर. आणि ते पाहून मला सुद्धा आमचं दुःख त्यांच्यासोबत शेअर करत म्हणजे शेअर करावंसं वाटते का? म्हणजे जसं देवीदासने त्याच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही त्याला बाप्पाकडे घेऊन गेलो त्या पोरीकडे त्या पोरींना, बरोबर. इथं काय झालं पहा, तसंच दुसऱ्यांचे आशू पडताना आम्हाला पाहू वाटते का? आणि ती पाहून आम्हाला सुद्धा त्यांचं दुःख आमच्यासोबत वाटून घ्यावंसं वाटते का? या दोन वेळीचा अर्थ झालं. अच्छा, कॅन अ फादर सी हिज चाइल्ड वीप नॉर बी विथ अ सॉरो फील. आता इथं काय, कॅन अ फादर, आता इथं पहा, आता इथं थोडं हे केलं पहा, कॅन अ फादर सी हिज चाइल्ड वीप. आता हे वीप इथंच घ्यायचं होतं, परंतु यमक जुळा म्हणून पियर शेअर चाइल्ड फेल आता हु टू ग्रीफ रीप म्हणून कवित्री काय केली रचना करताना इथं वीप काय घेतले हो, इथं घेतले का आणि इथं कॉमा दिले पहा, म्हणजे याच मुलीचा अर्थ आहे. कॅन आय सी, कॅन अ फादर सी हिज चाइल्ड वीप. वीप म्हणजे रडणे. आता एखादा वडील सी हिज चाइल्ड वीप, एखादा वडील त्याच्या मुलाला रडताना पाहू शकतो का? ते जे आम्ही काल ते हेच वाक्य आठवतं म्हणून मी वडिलांकडे घेऊन गेलो त्यांना त्यांचं हे सोटाव म्हणून, परंतु ते वडील पण त्याच याच्यात निघाले होते पहा. तर इथं काय म्हणते, कॅन अ फादर सी हिज चाइल्ड, एखादा वडील काय हो त्याच्या मुलाला रडताना पाहू शकते का? नॉट बी विथ अ सॉरो फील, नाही 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 काय. आणि ते पाहून सुद्धा इथं नॉट बी विथ सॉरो फील, ते पाहून सुद्धा त्यांना सुद्धा रडणं येत नाही का? याचा साधा आणि सोपं अर्थ याच्यामध्ये करून येते पहा आपल्याला याच्यामध्ये. आता इथं पहा काय, कॅन अ मदर सीट अँड हिअर अँड इन्फंट गोन अँड इन्फंट फिअर. आता इथं पहा, कॅन, आता इथं काय दिलं, वडिलांचं दिले आणि इथं आईचे दिले. आई काय हो, कॅन अ मदर सीट अँड हिअर अँड इन्फंट, इन्फंट म्हणजे काय एवढं ध्यान ठेवा, इन्फंट म्हणजे त्याला आपण शुद्ध मराठीमध्ये अर्भक म्हणतो. अर्भक म्हणजे काय, जे लहान बाळ असते मूल असते जे एक वर्षाच्या खाली असते, म्हणजे जन्मलेल्या एका सेकंदापासून ते एक वर्षापर्यंतच्या बाळाला आपण अर्भक म्हणतो, त्याला इन्फंट म्हणतो. म्हणजे त्यांची जी ती अवस्था असते त्याच्यामध्ये किती हानाकानाखाली त्यांना काही कळत नाही, उगं डायरेक्ट रडायचं काम करते ते, बरोबर. म्हणजे त्यांना भीती वगैरे वेदना वगैरे काही कळत नाही, फक्त रडायचं काम करते. मग तिथं हानायचं नाही कानाखाली डायरेक्ट जाऊन आता. तर पण इथं काय होतं, ती जे काय असतंय आपलं इन्फंट असते, ते इन्फंटला काय हो, ते इन्फंट जेव्हा गोण करते जेव्हा ते काय करते हो, कनळते, म्हणजे असं म्हणजे ते आवाज काढून रडत असते ना ते, म्हणजे त्यांना काय त्याला कळत नाही की नेमकं कशामुळे रडत आहे, ते डायरेक्ट रडत असते म्हणजे कनते तेव्हा. आणि इन्फंट फिअर जेव्हा ते भिरलेले असते पहा, कोणी एकदम जोरानं बोललं किंवा एखादा आवाज ऐकून जेव्हा ते भीते, मग तेव्हा त्याच्या आईचं त्याच्या जवळ बसून असेल सीट असेल. आणि हिअर कॅन अ मदर बसून काय, कॅन अ मदर सीट अँड हिअर अँड इन्फंट गोन अँड इन्फंट फिअर, त्याचा कन्याचा आवाज आणि ते जेव्हा ते अर्भक ते लहान मूल जेव्हा भीते तेव्हा त्याची आई बसून ते ऐकू शकते का? असं कोण म्हणते या दोन ओळीत म्हणते. आणखी दोन ओळीत काय म्हणते ते भाऊ, आपली कविताच काय म्हणते, नो नो नेव्हर कॅन इट बी, नेव्हर नेव्हर कॅन इट बी, नाही 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 असलं कधीच होत नाही बाबा, नाही बाबा असलं कधीच होत नाही, असं कोण म्हणते हो, याच्यात म्हणते, याच्यात एवढं ध्यान करायचं की नो नो नेव्हर कॅन इट बी, नेव्हर मध्ये कधीच होत नाही म्हणजे नाही बाबा असलं कधीच होत नाही. हे कुठं हो, या दोन ओळीत म्हणते पहा. आता याच्यात काय झालं पहा, आता ह्या दोन ओळीमध्ये काय म्हणते, या चार ओळीमध्ये, अँड कॅन यू स्माइल्स अँड कॅन ही हु स्माइल्स ऑन ऑल हिअर द रेन विथ स्मॉरो स्मॉल. आता इथं पहा, यमक जुळणारे शब्द आहेत प्रत्येक, ऑल स्मॉल केअर फिअर नेक्स्ट ब्रेस्ट नियर फिअर अँड डे अवे बी बी, अशी साधी आणि सोपी कवितेची रचना आहे. अँड कॅन ही हु स्माइल्स ऑन ऑल हिअर द रेन विथ सॉरो स्मॉल. कवितेत एवढं ध्यान ठेवायचं, ही जिथं जिथं ही आलं, आता इथं कॅपिटल आहे या कवितेमध्ये, आता कॅपिटल आलेला पहा, जिथं जिथं ही आलं, ही म्हणजे कोण, ही म्हणजे तो. आता तो म्हणजे कोण, तर तो म्हणजे जो आपला आपल्याला बनवणारा आहे, तो म्हणजे आपला ईश्वर, जो ज्यांना आपण गॉड म्हणतो, द मेकर ऑफ युनिवर्स, द इज कॉल्ड एज ऑल्सो कॉल्ड एज गॉड. तर गॉड तर काय, अँड कॅन ही हू स्माइल्स ऑन ऑन, जो आपल्यावर हसू शकतो, ज्यांना आपल्यावर हसू शकतो, कोण, देव आपल्या राष्ट्र असते, बरोबर. तर कॅन ही जो आपल्यावर हसू शकतो, आता तो काय करतो, हिअर द रेन विथ अ स्मॉरो स्मॉल, ते काय करू शकतो, ऐकू शकतो, ऐकू शकतो, ऐकू शकतो, काय ऐकू शकतो, रेन विथ स्मॉरो स्मॉल, म्हणजे ते छोटे जे एक रेन, रेन म्हणजे काय, रेन म्हणजे पाणी नाही भाऊ, डब्ल्यू आर ई एन शब्द आहे, ध्यान लक्षात बघायचं, बघल्या तू पण, रेन म्हणजे
गाणारा छोटासा पक्षी असतो जो की हमेशा गात असतो, परंतु जरी किती माणूस आता मी जरी तुम्हाला शिकवत असेल तरी आता हे शिकवणं बंद झाल्यावर माझ्या मागे किती दुःख आहे ते तुम्हाला माहित नाहीये. तर तसाच तो रेन नावाचा जो छोटा पक्षी आहे तो पक्षी जेव्हा गाणं म्हणतो परंतु त्याच्या जरी जीवनामध्ये थोडे का होईना छोटे छोटे दुःख असतीलच बरोबर. म्हणजे जो आपल्यावर हसू शकतो कोण, आपला वरचा भाऊ, जो आपल्यावर आपला देवराव, हा देवराव जो आपल्यावर हसू शकतो तो रेन सारख्या याचा स्मॉल दुःख सुद्धा काय करू शकतो, हो तो ऐकू शकतो. काय काय ऐकू शकतो, ऐकू शकतो, ऐकू शकतो. काय काय ऐकू शकतो, रेन सारख्या छोट्या पक्षाचं दुःख सुद्धा ऐकू शकतो. बर्ड्स ग्रीप अँड केअर, जे पक्षी असतात कोणते स्मॉल बर्ड्स, आता हे स्मॉल बर्ड्स जे आहेत छोटे छोटे जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांची ग्रीफ म्हणजे यातना, त्यांची वेदना आणि त्यांची केअर, त्यांची काळजी जे घेत असते तर ते काळजी आणि त्यांची वेदना ते काय करू शकतो, ऐकू शकतो. आणखी काय ऐकू शकतो भाऊ बघ, हूज दॅट इन्फंट फिअर, म्हणजे जे लहान लेकरांची जे लहान लेकराला जी भीती वाटते म्हणजे जे बाकीचे कोणत्याही गोष्टीनं म्हणजे लहान लेकरांचं जे रडणं असते तो सुद्धा काय करू शकतो, आपला देवराव ऐकू शकतो. असं कोण म्हणते, कवयित्री म्हणतात. म्हणजे तिथं भांडणं दोन लेकराचे होत आहेत किंवा आपलं लहान लेकरू लढत आहे किंवा आपल्याला दुःख होत आहे, भियाची गरज नाहीये का, तर तो आहे देवराव पाटील आहे आपला आपल्या माग आपल्या सोबत आहे असं कोण म्हणतोय, तर आपली कवित्री म्हणतात. पहा याच्यामध्ये काय, अँड नॉट सीट अँड, आता हीच आता कोण तोच आता इथून आता तोच सुरू होईल पहा, म्हणजे देवाच्या म्हणजे तो आपल्या त्याच्यावरच आहे. तो काय हो, अँड नॉट सीट बिसाइड द नेस्ट पोरिंग पिटी इन देअर ब्रेस्ट, आणि तो फक्त याच्यामध्ये तो फक्त नेस्ट, आता बिसाइड द नेस्ट, नेस्ट म्हणजे घरट्याच्या बाजूला, राईट, बिसाइड म्हणजे बाजूला, अँड नॉट सीट तो फक्त घरट्याच्या बाजूला बसत नाहीये, तर काय करते हो, पोरिंग पिटी इन देअर ब्रेस्ट. आता पोर म्हणजे काय हो, पोर म्हणजे भरणे, आपण काय दूध भरतो, पाणी भरतो, काही म्हणजे भरतो म्हणजे ओततो आपण बरोबर, भरतो म्हणजे काय हो, ओततो. पोरिंग पीटी, आता याच्यामध्ये काय हो, पीटी करुणा दया, तो काय ओतो हो, फक्त घरट्याच्या बाजूला बसत नाही भाऊ, बिसाइड द नेस्ट फक्त घरट्याच्या बाजूला बसत नाहीये, तो पोरिंग पीटी तो करुणा ओतो, त्याचा स्वतःचा भाव ओतो कशामध्ये, इन देअर ब्रेस्ट, त्यांचे जे हृदय असते, त्यांचे जे मन असते, त्यांची जी आत्मा असते, त्या आत्म्यामध्ये तो काय करतो हो, त्यांची स्वतःची करुणा ओतोय, म्हणजे त्यांना सहाय्यक असं दुःखाचं वाटा ते त्याच्याकडून घेऊ घेतो, म्हणजे करुणा त्यांना करुणा काय करतो हो, त्यांच्या याच्यामध्ये ओतत, या दोन ओळीचा अर्थ इथे होते पहा. अँड नॉट सीट द क्रॅडल नियर, आणि तो काय हो, नॉट सीट द क्रॅडल नियर, क्रॅडल म्हणजे भाऊ पाळणा, पाळणा म्हणजे शिवाजी महाराजांचा पाळणा नाहीये, पाळणा म्हणजे जे म्हणजे लहान लेकराचं जे पाळणं असते म्हणजे ओवी नाहीये, पाळणा म्हणजे आपण त्या याच्याकडे जातोय, पाळणा म्हणजे क्रॅडल म्हणजे हालत बसून आपण जे हलतो ना तो पाळणा, म्हणजे काय तो जे पाळणा आहे तर त्या पाळण्याच्या बाजूला फक्त बसून राहत नाही तो, नॉट सीट द क्रॅडल नियर, तो त्या बाजूला फक्त बाजूला बसून राहत नाही, तर विपिंग टेअर ऑन इन्फंट फिअर, तो काय करतो हो, ते जे रडणारे जे तो पण काय करतो हो, विपिंग टेअर तो पण अश्रू गाळत असतो, जो इन्फंट फिअर जो इन्फंट आहे जो अर्भक जो घाबरलेला अर्भक आहे त्याच्यासोबत तो सुद्धा त्याच्या रडण्याचा भागीदार होतो, त्याचं दुःख शेअर करून घेतोय, काय विपिंग टेअर, ते काय विपिंग टेअर, तो सुद्धा काय करतो तो अश्रू गाळत असतो, कोण आपला देवराव पाटील, म्हणजे ते फक्त आता नेस्टच्या बाजूला बसून पक्षाला बघत बसत नाही किंवा त्या पाळण्याच्या बाजूला बसून त्या लहान लेकराला बघत बसत नाही, तर त्यांना सुद्धा दुःखात सहभागी होते, त्यांना करुणा व्यक्त याच्या याच्यामध्ये सुद्धा यांना सुद्धा सहाय्यकता देते, तर यांना सुद्धा हे सुद्धा बाळासोबत आपला देवराव पाटील रडत असते असं कोण म्हणते, कवित्री म्हणते. आता नंतर काय बघू, अँड नॉट सीट बोथ नाईट अँड डे, नॉट सीट बोथ, दोघ जण रात्री आणि दिवसा, दोघं जण रात्री आणि दिवसा म्हणजे तुम्हाला समजलं असेल पहा, आता पहा इथं म्हणजे बिनकामी अर्थ काढायचा नाही याच्यामध्ये, आता काय दोघं जण रात्री आणि दिवसा, विपिंग ऑल ओवर टीयर्स अवे, नॉट सीट बोथ, आता तो काय हो, बोथ म्हणजे दोघं पण, दोघं पण म्हणजे ते दोघं नाहीये, कोण दोन्ही, बोथ नाईट अँड डे म्हणजे दोन्ही रात्र आणि दिवसा तो फक्त बसून राहत नाही भाऊ, तर तो म्हणजे इथं काय म्हणतात, इथं आता पहा तो फक्त रात्री आणि दिवसा बसून राहतो का, नॉट सीट बोथ नाईट अँड डे, दोन्ही रात्री आणि दिवसा तो बसून राहतो का, विपिंग ऑल ओवर टीयर्स अवे, तर ते काय करतो हो,
व्हिपिंग ऑल ओवर टीयर्स, म्हणजे आपल्या सर्वांचं जे दुःख आहे तो काय करतो हो, व्हिपिंग म्हणजे रडण्याचं जे दुःख आहे त्या दुःखाला बघून दिवस आणि रात्र तो फक्त बसू राहत नाही का, असा याचा अर्थ म्हणजे कवित्री जी आहे ते बरं, कवी एवढी विचित्र आहे कवित्री हे विलियम ब्लेक, ते काय म्हणते बघा याच्यामध्ये याला आपल्याला प्रश्न विचारतंय आणि लगेच खाली उत्तर देते, ते काय म्हणते बघा, नॉट सिट बोथ नाईट अँड डे, म्हणजे तो फक्त रात्री बसून राहतो राहत नाही का, म्हणजे काय व्हिपिंग ऑल ओवर टीयर्स अवे, आपले जे खाली पडणारे सर्व दूर जाणारे जे अश्व आहेत आपले, म्हणजे आपलं रडणं ऐकून, म्हणजे जेव्हा आपलं जेव्हा दुःख असतंय ते दुःख असताना तो रात्र आणि दिवसा फक्त बसून राहतो का, आणि तीच काय म्हणते, नो 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 नेव्हर कॅन इट बी, नेव्हर कॅन इट बी, नाही बाबा असं काय होत नाही, म्हणजे असं कधीच होत नाही, असं कधीच शक्य होत नाही, फक्त ते दिवस रात्र बसून राहत नाही आपलं रडणं ऐकताना, सर्वांचे अश्रू जेव्हा खाली गळत असतात, जेव्हा सर्वजण दुःखी असतात, तेव्हा आपला भाऊ देवराव पाटील फक्त राहत नाहीये तो सुद्धा आपल्या सोबत असतो, असं कधीच होत नाहीये की ते फक्त बसून राहतो दिवस रात्र, असं कोण म्हणते, आपली कवित्री म्हणते, इथं पहा आता, ही डोंट गिव्ह हिज जॉय टू ऑल, ही बिकम्स अँड इन्फंट स्मॉल, ही बिकम्स अ मॅन ऑफ हू ही डोंट फील अ सॉरो टू, आता इथं काय लय मजा आहे तिथं, ही डोथ, आता डोथ म्हणजे काय, डोथ म्हणजे ढोस नाही भाऊ आपला, जे कोरोनाचा वगैरे डोस नाही, डोथ म्हणजे डस रूप आहे एन्शियंट फॉर्म मध्ये, ते वापर अगोदरच्या काळात डसला डोथ असं वापरायचे, पण इथं ही डोथ, आता ही म्हणजे कोण, ही म्हणजे आपला देवराव पाटील आहे, आता बघा देवराव पाटील काय, ही डोथ गिव्ह हिज जॉय टू ऑल, तो काय करतो हो, गिव्ह हिज जॉय टू ऑल, आपल्या सर्वांना तो काय देतो, हिज गिव्ह हिज जॉय, त्याच स्वतःच जे आनंद आहे तर तो आपल्या सर्वांना देतो, ही बिकम्स अन इन्फंट स्मॉल, आनंद तर देतोच, ही बिकम्स तो काय सुद्धा होतो हो, तो एवढी त्याची तयारी असते तो काय होऊ शकतो हो, इन्फंट स्मॉल, जे छोटं जे अर्भक आहे तो सुद्धा होऊ शकतो, आपलं दुःख देऊन म्हणजे आपला स्वतःचा आनंद आपल्या लोकांना देऊन ते छोटं लेकरू सुद्धा होते, तर कधी ही बिकम्स अ मॅन ऑफ हू, जो त्या रडण्याचं वेदना म्हणजे हू म्हणजे काय, व्यातना सहन करणारा, व्यातना सहन करणारा माणूस सुद्धा तो होऊ शकतो, लहान लेकरू होऊ शकतो कधी, तर कधी व्यातना सहन करणारा मोठा माणूस सुद्धा होऊ शकतो, ही डोंट फील ही सॉरो टू, आणि त्याला सुद्धा दुःख असतात, तो सुद्धा काय करतो, डोंट फील अ सॉरो टू, तो सुद्धा ही काय, तो सुद्धा काय हो, आपलं म्हणजे तो सुद्धा दुःख फील करू शकतोय, असं या चार ओळीतून आपल्याला कळून जाईल, पहा आणि इतरांतर काय, थिंक नॉट दाऊ कांट साइन अ साइन, आता इथं पहा, थिंक नॉट दाऊ कांट साइन अ साइन, आता साइन अ साइन म्हणजे काय हो, साइन नाही बा, सिग सिग मध्ये त्याला, सिग म्हणजे काय, सुस्कार करणे, फस फस सुस्कार करतात ना, मग थिंक नॉट दाऊ, आपण थिंक नॉट, थिंक म्हणजे विचार करू नका, नॉट दाऊ, दाऊ म्हणजे यूचं रूप आहे भाऊ, दाऊ म्हणजे काय, यू तू, तुम्ही आता यू म्हणजे काय लिहिता, आता तुम्ही, तुम्ही विचार करू नका, बिनकामी फालतूपणाची विचार करायचं नाही बघा, तुम्ही विचार करू नका, कांट साइन नाही, आता के ए एन एस टी, कांट्स म्हणजे कॅनचं रूप आहे ते, कांट्स म्हणजे कॅन, कॅनचं रूप आहे, थिंक नॉट दाऊ कॅन म्हणजे थिंक नॅट यू, थिंक नॉट यू कॅन म्हणजे तुम्ही विचार करू नका की सुस्कारा, म्हणजे तुम्ही फक्त विचार करू नका, तुम्ही सुस्कारे मारत आहात कशाचे, अँड डाय मेकर्स इज नॉट बाय, म्हणजे दुःखाचे वर आलं, सर्व दुःखाचं आलंय, तर तुम्ही दुःखाचे फक्त सुस्कारे मारत बसले आहात, आणि डाय, डाय म्हणजे तोच, डाय म्हणजे तो मेकर इज नॉट बाय, म्हणजे तुमच्या, तुम्ही फक्त दुःखाचे सुस्कारे मारत बसल्या आणि तो तुमच्या सोबत नाही, असा तुम्ही विचार करू नका, म्हणजे तुमच्या अंगामध्ये खूप सारं दुःख आहे परंतु तुमच्या सोबत कोणी नाहीये असा तुम्ही कधी विचार करायचा नाहीये, थिंक नॉट दाऊ कांट वीप अ टीयर, तुम्ही म्हणजे वीप अ टीयर म्हणजे रडण्याचे अश्रू, म्हणजे रडताना जे अश्रू गळतात म्हणजे तेच, वरच्या खात्यात जवळपास तेच आहे, फक्त वरी सुस्कारा म्हणजे तुम्ही सुस्कारे मारत आहात, प्रत्येकाला सांगत आहात किंवा तुम्ही फक्त फील करत आहात की तुम्ही दुःखी आहात, दुःखी आहात, परंतु इथं काय म्हणलंय, आणि परंतु ते तुमच्या जवळ नाही आहे, तुम्हाला बनवणारा जे मेकर आहे, मेकर म्हणजे गॉड ही, तर ते तुम्हाला जे बनवणारा आहे तर ते तुमच्या जवळ नाही असं तुम्ही समजू नका, आणि थिंक नॉट दाऊ, तुम्ही असं पण विचार करू नका की कांट्स म्हणजे कॅन विपटीयर, तुमचे जे रडणारे जे म्हणजे अश्रू आहेत, तुमचे रडणारे जे अश्रू म्हणजे तुमचं जे दुःख आहे ते, तुम्ही असं पण विचार करू नका की तुमचं दुःख खूप सारं तुमच्यामध्ये आहे अँड दे मेकर इज नॉट हिअर, आणि तुमच्या येथे ते मेकर जो आहे तो करता आहे कर्म म्हणजे आपला देवराव पाटील, ते तुमच्या सोबत नाही आहे असा सुद्धा तुम्ही विचार करू नका, जवळपास दोन्ही वरच्या दोन्हीचा आणि खालच्या दोन्हीचा जवळपास अर्थ सेमच होते, पहा फक्त कवितेची रचना करावून आपले विलियम ब्लेक साहेब काय केले, थोडे कवी थोडं जास्त म्हणजे रचना थोडे वाढवलेत पहा ह्याच्यामुळे,
तर अशा प्रकारचे तो याचा अर्थ होते. तर नेक्स्ट काय मग, ओ अरे कोण म्हणते आता, आता कवी ठेवून काय म्हणतात, अरे ही गिव्स टू अस ही जॉय, अरे ओ अबे ही गिव्स टू अस ही जॉय, अबे ते आपल्याला काय करतात हो, त्यांचं आनंद आपल्याला देतात, जॉय म्हणजे आनंद, ही गिव्स टू अस ही जॉय, त्याचा स्वतःचा आनंद आपल्याला ते देतात, दॅट्स अवर ग्रीफ ही मे, दॅट्स अवर ग्रीफ ही मे डिस्ट्रॉय, त्याचा स्वतःचा आनंद आपल्याला देतात आणि अवर ग्रीफ आपलं जे दुःख आहे ही मे डिस्ट्रॉय, ते काय करू शकतात हो, ते काय करतात तर ते करून टाकतात, डिस्ट्रॉय करून टाकतात, खतम, आनंद देतात आणि आपलं जे दुःख आहे दुःख खतम करण्याचं काम कोण करते, आपला देवराव पाटील करते. टिल अवर ग्रीफ इज फ्लेड अँड ग्लोड, आता ते काय हो, आपलं जे दुःख जे आहे ग्रीफ, तोपर्यंत आपलं दुःख जे संपत नाही किंवा जात नाही. आता इथं काय म्हणते हो, इथं काय होते पण इथं फ्लेड म्हणजे संपणे आणि गोल म्हणजे जाणे, फायनलचं फ्लेड येते पहा, इथं पहा टिल अवर, जोपर्यंत, टिल म्हणजे आता वापरत पहा, जोपर्यंत तोपर्यंत, टिल अवर ग्रीफ आपलं जे दुःख आहे जोपर्यंत जात नाही आणि गोल संपत नाहीये तर तोपर्यंत ही डज सीट बाय अस अँड मून, तोपर्यंत तो आपल्यापाशी कुठं आहे, आपल्या सोबत बसून आहे, तोपर्यंत तो आपल्या सोबत बसून आहे आणि तोपर्यंत आपल्या सोबत कोण आहे हो, तो आपला देवराव पाटील आहे, याचा इथं साधा आणि सोपा अर्थ होते. बा कविता लांबत गेली परंतु तुम्हाला समजली असं मी आशा करतो. आणि आपण एक्सरसाइज घेऊया, एक्सरसाइज मध्ये ओव्हरलाईन सेंटेन्स घेऊया पहा, तर त्यामुळे काय आता एवढी जर कविता समजली असेल तर ऑनलाईन सेंटेन्स तुम्ही डोळे आपण पाहू शकतो. पहा लगेच एका मिनिटात येऊ आपण लिहून घेऊया. पहा तर पहा आता इथं मी काय केलं हो, एक्सरसाइज लिहून घेतलं. पहा एक्सरसाइज मधले ऑनलाईन सेंटेन्सचे जे काय क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण थोडक्यात पाहूया. म्हणजे तुम्हाला नेमकं टेक्निक सांगतो की नेमकी कशी लिहायचं प्रश्नाची उत्तरं आपल्या भाषेमध्ये, म्हणजे आपण टू लाईन्स किंवा बाकीचे जे क्वेश्चन असतात ते आपण लिहू शकतो. पहा त्यामध्ये काय आहे, पहिला जे क्वेश्चन आहे आपला, हु इज ही बीइंग रेफर टू इन द पोयम, आता कोण आहे ज्यामध्ये पोयम मध्ये नेमकं कोणा रेफर केलं आहे, नेमकं या पोयम मध्ये कोणाबद्दल सांगितलेले आहे याच्यात म्हणलंय, म्हणजे हु इज ही, म्हणजे ही म्हणून कोणाला रेफर केलेलं आहे, ही बीइंग रेफर टू इन द पोयम, या कवितेमध्ये नेमकं कोणाला रेफर केलेलं आहे हे कोण म्हणते हो आपल्या प्रश्नामध्ये, तर ही म्हणून कोणाला म्हटलं हो, आपण आपल्या देवराव पाटलाला म्हटलं होत्या, देवराव पाटलाला. मग आपण काय करायचं आता, ही इज रेफर्ड टू गॉड, ही इज रेफर्ड टू देवराव पाटील इन द पोयम, झाले एक मार्क भेटले की भाऊ काय पाहिजे आणखी. अरे बघ आता आपण याच्यामुळे फायदा काय होते माहिती का, याच्यामुळे फायदा होते आपल्याला अबाउट द पोयम लिहिताना, तिथं काय करायचं आपण म्हणजे गॉड इज रेफर्ड टू द इन गॉड इज रेफर्ड टू, म्हणजे इथं आपण असं लिहायचं काय लिहायचं, ही इज रेफर टू गॉड इन द पोयम, म्हणजे असे हे जे प्रश्नाची उत्तर असतात ना आपण त्याच्यामध्ये सुद्धा लिहू शकतो. पहा आणि त्याच्यामध्ये काय, ही बिकम्स अन इन्फंट स्मॉल, ही बिकम्स अ मॅन ऑफ हू व्हॉट डज हीज इंडिकेट, याचा अर्थ काय म्हणजे ते ही बिकम्स म्हणजे ते काय म्हणजे ते एक छोटासा बाळ सुद्धा होऊ शकतो, कोण तो आपला देवराव पाटील, तो छोटासा बाळ सुद्धा होऊ शकतो आणि तो एखादा छोटासा माणूस सुद्धा मोठ म्हणजे दुःखी माणूस सुद्धा होऊ शकतो बरोबर. तर काय म्हणतंय, व्हॉट डज दिस इंडिकेट, म्हणजे हे जे दोन लाईन्स आहेत ते बाळ होणं आणि एखादा माणूस होणं तर ते काय इंडिकेट करते म्हणते, याच्यामध्ये आपलं काय हो याच्यामध्येच, म्हणजे देव आपला जेव्हा मोठं युग असतंय तेव्हा काय एक एखादा माणूस होऊन सुद्धा येऊ शकतो की म्हणजे सोडवण्यासाठी, आणि जेव्हा आपल्याला लहान मुलं असतात त्यांना जे दुःख समजत नाही किंवा आपल्याला साधे साधे दुःख असतात म्हणजे लहान मुलांसारखं छोटा सुद्धा होऊन येऊ शकतो, म्हणजे असं आपण याचं ट्रान्सलेशन करून आपण सांगू शकतो. बा आपण इंग्लिशमध्ये लिहायचं काय, दे अबो लाईन्स इंडिकेट दॅट, म्हणजे आता एकदम काय करायचं माहिती का, असे वाक्य जे असतात ना तर ते वाक्य आपण डायरेक्ट टाकायचं, म्हणजे आपले ओळी वाढतात बा त्याच्यामुळे, म्हणजे मार्क पैकीच्या पैकी भेटण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे ही. द अबो लाईन्स इंडिकेट दॅट, काय करते हो, गॉड इज विथ अस, गॉड काय हो आपल्या सोबतच आहे, इवन इन ग्रेट सॉरो, केव्हा आहे, जेव्हा ग्रेट सॉरो अँड स्मॉल प्रॉब्लेम्स, म्हणजे छोटे छोटे जे काय आता हे माझ्या वडील लिहिलं म्हणून स्मॉल काही पण शब्द वापरले मी, आपण पण असंच वापरायचं, म्हणजे काय ग्रेट सॉरो, जेव्हा आपल्याला मोठे दुःख होतात किंवा आपल्याला छोटे छोटे प्रॉब्लेम सुद्धा असतात तेव्हा गॉड इज विथ अस, गॉड काय असते हो आपल्या सोबत असते, इवन केव्हा केव्हा जेव्हा आपल्याला मोठमोठे दुःख सुद्धा होऊ द्या किंवा आपल्या छोटे छोटे काय प्रॉब्लेम्स असू द्या, वेन वी नीड, म्हणजे जेव्हा आपल्याला गरज असते, जेव्हा आपल्याला गरज असते, जेव्हा आपल्याला गरज असते, केव्हा गरज असते, दुःखामध्ये असते, तेव्हा गॉड काय हो आपल्या सोबत आहे, असं लाईन्स हे लाईन्स इंडिकेट करतं. आता ही जे प्रश्नाचं उत्तर आहे भाऊ सांगतो तुम्हाला, जवळपास कोणताही प्रश्नाचे लाईन आली आणि ते लाईन्स काय इंडिकेट करतात
असं जर म्हटले जवळपास 9 स्टांजापैकी 7 स्टांजामधले 2 लाईन म्हणजे पहिल्या 2 स्टांजा सोडून आणि शेवटचा 1 स्टांजा सोडून त्याच्यामध्ये बाकीच्या कोणत्याही लाईन राहू द्या त्याच्यामध्ये गॉड इज विथ अस एवढंच त्याच्यामध्ये इंडिकेट केलेलं आहे पहा याचं वाक्य उत्तर आपण लिहू शकतो पहा कारण का आपल्याला पाहिलं तर त्याच्यामध्ये डायरेक्ट तर तिसरं काय पहा व्हाय डज ही गिव्ह टू अस विथ हिज जॉय म्हणजे व्हाय डज ही गिव्ह तो काय देऊ इच्छितो काय टू अस ही जॉय म्हणजे आपल्याला त्याचा आनंद तो का देऊ इच्छितो म्हणजे देवाला काय गरज आहे त्याचा आनंद द्यायला देवरा पटला तेवढं चांगलं असताना नवरा बायको सुखा संसारामध्ये वांदे पार भरती त्या याच्यावर असताना त्याचा आनंद आपल्याला त्याची गरज काय पडली कोण म्हणतंय एक कवित्री सॉरी पा एक कवी आहे विलियम ब्लेक माझं काय चुकलं असलं तोंडातून कवित्री गेलं असेल तर ते चुकीचं आहे एक कवी आहे विलियम म्हणजे आपले जे क्रिकेट विलियम तिचे असतात ना तसंच म्हणजे विलियम माणसाचं नाव होते तर विलियम ब्लेक एक कवी आहे का ते कवी म्हणतात की मग त्यांना गरज का पडली विथस त्यांचं दुःख आपल्याला देण्यासाठी तर काय म्हणायचं गॉड इज अस काय गॉड गॉड गिव्ह अस हिज जॉय गॉड गिव्ह अस हिज जॉय बिकॉज तर गॉड त्याचे जे आनंद आहे का देतो आहे तर कारण देत आहे देतो कारण बिकॉज ही कॅन फील अवर पेन कारण का तो आपलं दुःख सहन म्हणजे व्यातना आपल्या समजून घेऊ शकतो म्हणून तो देव देत आहे ना म्हणजे ज्याला दुःख आहे त्याला आनंद देण्याचं काम कोणाचं आहे देवरा पाटलाचं आहे म्हणून काय कारण काय एकच आहे की ही कॅन फील अवर पेन त्याला आपलं दुःख सहन होते म्हणून तो देतो तर याच्या पुढच्या पण आपण घेतलं असतं तर असेच आपलंही वेळ गेला असतं पहा त्यामुळे तुम्ही ते हे करून घ्यावं काय अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा नक्की आणि आपला पुढचा व्हिडिओ लगेच येणार आहे बघा 2 दिवसामध्ये त्यामुळं व्हिडिओशी कनेक्ट राहत जा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण करायचं चॅनलला सबस्क्राईब डबल करायचं नाही डबल केल्यानं अनसबस्क्राईब होते भाऊ काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं जर केलं नसेल तर लाल असेल त्याला पिवळं करायचं त्याला ठोका बॅटनं मारा कशाने मारा काय मला देणं गेलं नाही चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं जर केलं नसेल तर एक लाईक ठोकायचं आणि बस कमेंट काही करा तुम्ही काही देणं गेलं नाही मी वाचत राहतो तर पुढचा व्हिडिओ आपण लगेच येईल तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम